नहीं नहीं अपक्ष से बोले ना, वो थे नहीं इसलिए आपको पुकारा, अपक्ष में आपका नाम है तो उनका हो गया। अभी फिर से राउंड में आता या पुरानी मागणी तुम्हें पुरानी मागणी माध्यमातून मी एक विचार आपल्यापुढे मांडतो। बघा राउंड प्रमाणे आपण घेतो आहे, जो राउंड ठरलेला आहे त्याप्रमाणे कुठेही चूक होत नाही आहे। सहकारी मित्र कृपा करून सहकार्य करा। शेलासाहेब आणि सन्मान्य अतुलजी ते बसलेले आहेत, ते मी जे म्हणतोय मी जे विषय मांडतो त्याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं अशी आपल्याकडनं अपेक्षा करतो। अध्यक्ष महाराज मी आज बाग क्रमांक ६३ पृष्ठावर ४० अध्यक्ष महाराज हा शिक्षण विभागाचा त्या ठिकाणी विषय आहे। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या राज्यातल्या शिक्षणाबद्दल बरंच आपलं त्या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे। आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की ह्या देशामध्ये हा कायदा आहे, शिक्षण हा माझा मूलभूत अधिकार आणि हा आपला काय राज्याचा नाही, हा केंद्राचा कायदा त्या ठिकाणी आहे आणि केंद्राचा कायदा त्या ठिकाणी मंजूर झाल्यानंतर त्याच्या विरोधात कोणी काही काम करत असेल, कृती करत असेल, तर त्या कायद्याच्या अंतर्गत त्याला शिक्षा देण्याची सुद्धा प्रोव्हिजन आहे। मी आज या आपल्या माध्यमातून सभागृहाच्या माध्यमातून विचार मांडतो आणि या सभागृहामध्ये बस असलेल्या सगळ्या सन्मान्य सदस्याला एकच प्रश्न त्याला विचारतो की आपण सगळ्यांनी उठून ह्या विषयावर कुठेतरी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज ग्रामीण भागामध्ये ज्या शाळा ज्या आहे, शहरामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत, शहरामध्ये काय ख्रिश्चन मिश्रीय शाळा आहे, शहरामध्ये काय प्रायव्हेट शाळा आहे, पण ग्रामीण भागातल्या ज्या शाळा जे राज्य शासन जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवतात, माझ्या नागपूर जिल्ह्याचा समजा विचार केला तर आज जवळ 800 शिक्षक त्या ठिकाणी कमी आहे। आपल्या सगळ्याला माहिती आहे, अब्दुल सत्तार साहेब एक मिनिट, आपल्या सगळ्याला माहिती आहे की ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारा व्यक्ती हे आमच्या गोरगरिबाचा आहे, जो हातावर आणून पाणार खातो, जो शेतमजूर आहे। ग्रामीण भागातला त्या ठिकाणी शेतकरी आहे, त्याचे मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जातात आणि आज जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाणारा विद्यार्थ्याला समजा शिक्षक वर्ष भेटत नसेल तर त्या विद्यार्थ्याचा गुन्हा काय आहे? तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अतुल भातकरजी आपल्या सगळ्याची जी कल्पना आहे ना आपण मान्य करतो की माणसाच्या आयुष्यामध्ये मनोवैज्ञानिककडे किंवा त्या ठिकाणी सायकोलॉजिकल डॉक्टरकडे आपण समजा माहिती घेतली तर शिक्षणाचं वय जे असतं माणसाचं ते वय मर्यादा 3 ते 7 असते। आता ह्या सगळ्या शासकीय प्रणालीमध्ये एक वर्ष समजा आम्ही शिक्षक देऊ शकलो नाही, एक वर्षभर त्या गोरगरिबाच्या मुलाला व्यवस्थित शिक्षण मिळालं नाही, त्याचं वय समजा 4 पासून 5 होऊन गेलं, पुढच्या वर्षी समजा शिक्षण दिलं तर त्याचं वय पुन्हा 4 होणार आहे का? हा मूलभूत प्रश्न विचार केला पाहिजे आपण त्या ठिकाणी आणि त्याचं जे त्याच्या नशिबी जे पाप आलं त्याचा गुन्हा काय आहे? त्या ग्रामीण भागातला जो शिक्षक तो विद्यार्थी आहे गोरगरिबाचा जिल्हा परिषद शाळेत त्याचा गुन्हा काय? त्याचा गुन्हा एकच आहे की त्यानं गरीब मायबापाच्या घरी जन्म घेतला, पैशेवाल्याच्या घरी जन्म घेतला असता तो त्या ठिकाणी विद्यार्थी माध्यक्ष महाराज आपल्या सुद्धा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे त्याचा गुन्हा काय? एवढाच गुन्हा आहे की नाही? तो अशा कुटुंबाच्या घरी जन्म झालेला आहे की ज्याच्याकडे पैसे देण्याची ऐपत नाही अन्यथा तो कॉन्व्हेंट मध्ये गेला असता। आम्ही नागपूर जिल्हा मी हे म्हणत नाही की उद्याच्या उद्या शिक्षक बरा, मी सुद्धा आम्ही सुद्धा शासनामध्ये काम केलं, शासनाच्या सगळ्या प्रक्रियामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण अंदाज आहे, वेळेचा वेळ लागू शकतो, शिक्षक भरतीचा वेळ लागू शकतो हे, पण काही काय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी व्यवस्था उभी करण्याची प्रयत्न झालेला आहे त्या व्यवस्थेला मदत करण्याची भूमिका राज्य शासन त्या ठिकाणी वठवणार आहे का? हा मूलभूत प्रश्न सभागृहाच्या माध्यमातून शिक्षणाच्या विभागाच्या मंत्र्यांना आम्हाला त्या अपेक्षित त्या ठिकाणी आहे। माझ्या नागपूर जिल्हा परिषदेचा तुम्ही समजा विषय केला तर नागपूर जिल्हा परिषदेने मागच्या 2 वर्षापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपक्रम चालू आहे। तो उपक्रम असा आहे अध्यक्ष महाराज, तो उपक्रम असा आहे की नागपूर जिल्हा परिषदेने स्वतःच्या सेल्स फंडातलं त्या ग्राम शिक्षण समितीला कन्सोलिडेटेड त्या ठिकाणी निधी दिलेली आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून ग्राम शिक्षण समिती त्या गावातला शिकलेला सवला डीएड झालेल्या मुलाला एक त्या ठिकाणी मानधनावर त्या ठिकाणी अपॉइंटमेंट करतो आणि तो शिक्षक त्या शाळेतल्या मुद्दा विद्यार्थ्याला शिकवून आलेला आहे। आता यावेळेस 800 शिक्षकांची झालेली आहे, आम्हाला त्यावेळेस जिल्हा परिषदेचा पूर्ण निधी अपुरा पडतो आणि मग नागपूर जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्याला एक विनंती पत्र केलं आहे आणि त्याच्याकडे सीओने प्रस्ताव दिले की तात्पुरती सरकारची जे व्यवस्था होईल त्या होईल, पण आज त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये अंधकार नाही आला पाहिजे म्हणून जिल्हा त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली जे मायनिंग कमिटी जी आहे
त्या कमिटीतन पैसे त्या तेतेने जिल्हा परिषद उपलब्ध करून द्या. आम्ही रस्त्यासाठी पैसे मागितले का? नाही मागितले. आम्ही तुम्हाला बिल्डिंग बांधण्यासाठी पैसे मागितले? नाही मागितले. जिल्हा परिषद कार्यक्रमासाठी पैसे मागितले? नाही. गोर गरीबाच्या मुलाला शिक्षण देण्यासाठी जो मूलभूत अधिकार आहे त्यासाठी आम्ही पैसे मागितले. पण दुर्भाग्य पा अध्यक्ष महाराज, अजूनही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणा की राज्य शासनाला त्याची जाग येत नाही. आज त्या सभागृहाच्या माध्यमातून मी अपेक्षा बाळगतो. इथे मंत्रिमंडळातले नेते बसलेले आहे, इथे मंत्रिमंडळातले मंत्री बसले आहे. पुष्कळशे मंत्री जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेऊन पुढे आले असेल. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणाचं महत्व त्याला माहिती आहे. आणि मग त्या गोर गरीबाच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याच्या जीवनामध्ये उन्हा अंधकार आला पाहिजे. आणि केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे त्याचा तो मूलभूत अधिकार आहे. आज या उत्तर देत असताना त्या शिक्षण मंत्र्याला सांगितलं पाहिजे, एक नवीन जीआर काढला, सांगितलं तुम्ही रिटायर्ड शिक्षक देऊन घ्या. अध्यक्ष महाराज, मला ज्या लोकांनी तो प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे ठेवलेला त्यांच्या अक्कली त्यांना विचारायचा, त्या सगळ्या अधिकाऱ्याला त्या कर्मचाऱ्याला त्यांचे पोरं एखाद्या जिल्हा परिषद शाळेमध्ये नेऊन पाठवत आहे. अध्यक्ष महाराज, रिटायर्ड शिक्षक ज्याला पेन्शन 80,000 रुपये मिळते तो 20,000 रुपये घेऊन खरंच शिकवायला जाणार आहे का? आणि तो 30 वर्ष अगोदर शिक्षण त्याला माहिती आहे, 30 वर्षांना आधुनिक शिक्षण तो शिकवू शकेल का? आणि तो सगळा आज रिटायर झालेला शिक्षक हा शहरामध्ये राहिलेला आहे ग्रामीण भाग, आणि या सगळ्या खोडखंडामध्ये एक वर्ष निघून जाईल. माझं तेच म्हणणं आहे, एक वर्ष त्या गोर गरीबाचा मुलाला त्या ठिकाणी नुकसान होणार आहे याच्याबद्दल कोणी आम्ही विचार करणारे का? हे साधी गोष्ट आहे की जिल्हाधिकारीने त्याच्याकडे असलेला पैसा जिल्हा परिषद उपलब्ध करून दिला तर त्या शिक्षक. अध्यक्ष महाराज, याच्यावर कुठेतरी शिक्षण मंत्र्यांना उत्तर देत असताना एक माणुसकीच्या नात्यानं एक भावने त्या ठिकाणी गोर गरीबाचा विचार करू दिला. अध्यक्ष महाराज, सुदैवानं आज ही चर्चा चालू असताना क्रीडा मंत्री या सभागृहामध्ये सत्तारबाई सुदैवानं हा आज विषय मांडत असताना क्रीडा मंत्री ह्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची आमची जुनी ओळख आहेच. एक काम करणारं व्यक्तिमत्व, एक चांगल्या घरातनं वैचारिकनं निर्माण झालेली व्यक्ती, धडपड करणारी व्यक्ती. मी या खात्याचा मंत्री असताना जे पूर्ण देशामध्ये ज्याला जमलं नाही राज्याला ते आपण त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये केलं. एक आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ नुसतं घोषणा नाही केली, आपण ते घडवली. या सभागृहामध्ये एकमताने ठराव करून घेतला. सगळे विरोधी पक्ष त्यावेळेच्या नेत्यांनी, त्यावेळेस विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांना विनंती केली, त्यांनी सुद्धा मदत केली. एकमताने ठार आपण ठराव पास करून आपण त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सरकार बदललं. एक वर्ष झालं, जून 22 पासून आमचं सरकार गेलं, आता जून 23 पर्यंत आलं. पण एक वर्ष ज्यांच्याकडे होतं ते त्या क्रीडाच्या मंत्र्यांना त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, पुढं काही केलं नाही. म्हणजे एकीकडं हा पुरोगामी महाराष्ट्र एक विचारानं पुढे जाणार होता. शेला साहेब आपण समजू शकता की इंटरनॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचं महत्व काय इंटरनॅशनल लेवलवर, ते आपण करायला निघालो, काही केलं नाही. आणि मी आता असं सांगतोय आणि मला विश्वास आहे की याला आशिष शेला साहेब आपल्यासारखा एक क्रीडामध्ये असलेलं एक चांगलं व्यक्तिमत्व, मला विश्वास आहे आपल्याकडनं. क्रीडा मंत्री का आपला विश्वास आहे. मी असं ऐकतोय सभागृहाची वेळ, सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. मला असा विश्वास आहे की ते क्रीडा विद्यापीठ निर्माण करत असताना पुण्याच्या ठिकाणी बालेवाडी जी आपली प्रिमायसेस आहे, जी प्रिमायसेस आपल्याला मेंटेनन्स साठी भारी पडत होती राज्य शासनाला, तिला आपण क्रीडा विद्यापीठासाठी ती अंतर्भूत पुढे केलेलं आहे. मला अशी माहिती मिळते आहे की आता ती विद्यापीठ तिथं करायची नाही, कुठेतरी